पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर, कृषी पुरस्कारांचं करणार वितरण, सिद्धगंगा मठालाही देणार भेट. संसदेनं मंजूर केलेला कायदा लागू करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचं करणार उद्घाटन. दृष्टीहीनांच्या सोयीसाठी आरबीआयकडून नवीन मोबाईल ऍप सुरू, अंध व्यक्तींना नोटा ओळखता येणं आता होणार सोपं. ट्रायनं नियामक चौकटीत केलेल्या सुधारणांमुळे केबल टीव्ही ग्राहकांना कमी शुल्कात जास्त दूरचित्रवाहिन्या पाहता येणार, मोफत वाहिन्यांचं शुल्क दरमहा 160 रुपये राहणार. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली, त्यामुळे कांद्याचे भाव उतरायला सुरुवात. क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांसाठी उत्तर कोरियावर आंतरराष्ट्रीय समुदायानं घातलेली बंदी त्या देशानं धुडकावली, आणखी नव्या शस्त्रांची चाचणी करण्याची दिली धमकी. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार डी पी त्रिपाठी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन. आणि मराठवाडा तसंच विदर्भात अनेक भागात गारपीट आणि पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसांच्या कर्नाटक भेटीसाठी जाणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते तुमकूर इथं कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होतील. गेल्या पीक हंगामात वेगवेगळ्या श्रेणीत चांगलं कृषी उत्पादन घेतलेल्या 21 राज्यांना ते या सोहळ्यात कृषी पुरस्कारानं सन्मानित करतील. देशभरातल्या सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीसाठी ते या कार्यक्रमात निधीही वितरित करतील. तुमकूर इथल्या सिद्धमठालाही ते भेट देणार आहेत. संध्याकाळी ते डीआरडीओला या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला भेट देतील. उद्या सकाळी ते बंगळुरुमध्ये कृषी विज्ञान विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विज्ञान परिषदेचं उद्घाटन करतील. या परिषदेत भारतीय विज्ञान परिषद संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पुरस्कारांचं वितरणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात विरोधकांकडून केला जाणारा अपप्रचार आणि त्यामुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या भाजपा प्रदेश विभागानं 5 दिवसांची जनसंपर्क मोहीम हाती घेण्यासाठी नव्हे ही वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यात येत आहे. पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यासाठी घरोघरी जाऊन लोकांची भेट घेत आहेत. डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक आणि निवृत्त सरकारी अधिकारी यांचीही यासंदर्भात मदत घेण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातील 1 लाख खेडी आणि 50 लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काही राज्य सरकारांनी नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करायला विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संसदेनं मंजूर केलेला कायदा लागू करणं राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. केरळच्या विधानसभेनं नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्याची गरज होती असं मतही प्रसाद यांनी व्यक्त केलं आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना भाजपा खासदार जी व्ही एल नरसिंहराव यांनी पत्र लिहिलं आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी संसदेच्या विशेषाधिकाराचं उल्लंघन केलं असून त्यांच्याविरोधात संसदेचा अवमान केल्याविरोधात कारवाई सुरू करण्याचं आवाहन या पत्रात करण्यात आलं आहे. नागपुरातल्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज होणार आहे. आज दुपारी 3 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय उपस्थित राहणार आहेत. पोलीस प्रशासनाकडून या कार्यक्रमाची काल रंगीत तालीम घेण्यात आली.
40 एकर परिसरात हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ग इमारत, विद्यार्थ्यांचं वसतिगृह, ग्रंथालय, खेळाचं मैदान, अतिथीगृह, व्यायामशाळा आणि प्रात्यक्षिकांचं मैदान या सर्व सुविधा आहेत. अतिशय अत्याधुनिक असं हे महाविद्यालय असून या ठिकाणी देशभरातील अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येतं. वस्तू आणि सेवा कराच्या संकलनानं डिसेंबर 2019 1,00,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. डिसेंबर 2018 झालेल्या करवसुलीपेक्षा हा महसूल 16% जास्त आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 1,03,184 कोटी रुपये वस्तू सेवा कर डिसेंबरमध्ये गोळा झाला. नोव्हेंबरमध्ये 1,03,492 कोटी रुपये करसंकलन झालं होतं, तर नोव्हेंबर 2019 करता 81 लाख परतावा अर्ज दाखल झाले. उत्पादनात आणि वस्तूंच्या मागणीत वाढ झाल्यानं करसंकलन वाढल्याचं दिसून येत आहे असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं दृष्टीहीनांसाठी मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर मनी हे मोबाईल ऍप सुरू केलं आहे. चलनी नोटांचं मूल्य याद्वारे ओळखता येणार असून हिंदी आणि इंग्रजीमध्ये नोटेचं मूल्य सांगितलं जाणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेटिंग प्रणालीवर हे ऍप उपलब्ध आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल मुंबईत या ऍपचं उद्घाटन केलं. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर ऑफलाईनही चालणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केबल आणि प्रसारण सेवांच्या नव्या नियामक चौकटीत सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार केबल टीव्ही ग्राहक कमी शुल्कात जास्त वाहिन्या पाहू शकतील. मोफत दाखवण्यात येणाऱ्या वाहिन्यांचं शुल्क कमी करून दरमहा 160 रुपये करण्यात आलं आहे. पोलिसांना चांगली शस्त्र आणि घरं देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या वतीनं मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत मरोळ इथं झालं. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज मेरे हाथों से भूमि पूजन होने जा रहा है, तो मान लीजिए कि शुरुआत हुई है, तो ये जो काम है मैं आगे लेके जाऊंगा और जो भी करना है मैं करूंगा. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतिगृह, क्रीडा संकुल यांच्यासह सर्व सुविधायुक्त 448 सदनिकांचं बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तळमजल्यासह 7 मजल्यांचा 16 इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे 225 कोटी 13 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत इंदू मिलच्या जागेत प्रस्तावित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचं काम 14 एप्रिल 2022 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी आज चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करून इंदू मिल स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. स्मारकाच्या कामात अडचणी येणार नाहीत, ज्या परवानग्या राहिल्या आहेत त्या याच महिन्यात मिळवून कामाला वेगानं सुरुवात केली जाईल असं ते म्हणाले. या स्मारकासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, सर्वांना प्रेरणा देणारं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहील असं अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांना शेतकरी कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की उद्या कर्जमाफी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या भागात त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येतील असं पवार यांनी सांगितलं. राज्य सरकारचं खाते वाटपही आज होईल अशी माहिती त्यांनी दिली. गरीब आणि गरजू व्यक्तींना 10 रुपयात सकस भोजन देणाऱ्या राज्य सरकारच्या शिवभोजन योजनेचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या शासन निर्णयानुसार राज्यात पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय किंवा महानगरपालिका क्षेत्रात किमान 1 भोजनालय सुरू करण्यात येईल. त्यानंतर या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना इतर भागात राबवण्यात येणार आहे. या भोजनालयात 2 पोळ्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण आणि 1 वाटी भात यांचा समावेश असलेली जेवणाची थाळी 10 रुपयात उपलब्ध होणार आहे.
मराठी भाषेत मोठी वैचारिक संपदा असून या भाषेचं वैभव वाढवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावे असं आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी केलं आहे. नवी दिल्लीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीनं 1 ते 15 जानेवारी दरम्यान या पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस हा या भाषेचा दूत असून हे वैभव वाढवण्यात त्याची महत्वाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. जिल्हा नियोजन समित्यांचं कामकाज 1 एप्रिल 2020 पासून आयपास म्हणजेच इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम या संगणकीय प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे नियोजन विभागाचं कामकाज पेपरलेस म्हणजे कागदाविना होणार आहे. नियोजन विभागाशी सर्व संबंधित कामं आणि त्याची सद्यस्थिती याची माहिती एका क्लिकवर मिळणं शक्य होणार आहे अशी माहिती मुंबई शहर जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. जनतेसाठी प्रत्येक जिल्ह्याचं स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कामं संगणकीकृत होऊन कामकाज सुलभ लोकाभिमुख आणि पारदर्शक पद्धतीनं होईल. कामाची गती वाढेल असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं धान मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात यावं असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. धान खरेदीनंतर तत्काळ त्याचा परतावा मिळावा यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना असून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असंही ते म्हणाले. विधानभवनात शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या विकेंद्रित खरेदी योजनेच्या अंमलबजावणीबाबत भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठकीत पटोले बोलत होते. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 19.5 तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 29.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कालपासून दरवाढ लागू झाली आहे. गॅस सिलेंडरच्या दरावर असलेले निर्बंध केंद्र सरकारनं उठवल्यानं गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक महिन्याला सिलेंडरच्या दरात बदल होत असतात. सलग 5व्या महिन्यात सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 1206 रुपयांना मिळत होता. आता यासाठी 1235.50 रुपये द्यावे लागणार आहेत. काही दिवसांपासून चढ्या भावानं विकल्या जाणाऱ्या कांद्याचे भाव आता उतरू लागले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या आवाक्यात कांदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र कांद्याचे भाव घसरत असल्यानं शेतकरी काळजीत पडला आहे. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची जिल्ह्याच्या विविध भागातून आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आता कांद्याचे भाव उतरत आहेत. आज बाजार सुरू झाला तेव्हा किमान भाव 1500 रुपये तर कमाल 4680 प्रति क्विंटल आहे. कांद्याला सरासरी 4100 रुपयांचा भाव मिळत आहे. कांद्याचा भाव काल एका दिवसात 1000 रुपयानं कोसळला. जिल्ह्यातील पिंपळगाव निफाड आणि सिन्नर बाजारातही कांद्याचे भाव उतरत आहेत. अकोला शहरातील जुन्या कापड बाजारामधली 3 मजली इमारत रात्री कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. या 3 मजली इमारतीच्या बाजूला बांधकाम सुरू होतं. दुर्घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून ढिगारा हटवण्याचं काम सुरू केलं होतं. ते पूर्ण झालं आहे. दुकानं बंद करून सर्व कामगार बाहेर पडल्यानंतर इमारत कोसळल्यानं जीवितहानी टळल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. नवी दिल्लीतील पिराघडी भागात एका फॅक्टरीला अचानक आग लागून झालेल्या स्फोटात 14 जण जखमी झाले आहेत. त्यात 6 अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे. त्यातील 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग लागल्यानंतर झालेल्या स्फोटामुळे इमारतीचा 75% भाग कोसळला. त्या ढिगाऱ्याखाली 20 पेक्षा जास्त जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 50 गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 6 जवान गेले असता अचानक स्फोट झाला आणि इमारतीचा 75% भाग कोसळला.
त्यात 6 जवान जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। तसंच ढिगाऱ्याखाली 20 पेक्षा जास्त जण अडकले असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीमुळे आणि स्फोटामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्यानं बचाव कार्यात अडचणी येत असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं। या आगीमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। पिराघडी भागात 1 महिन्यात लागलेली ही दुसरी आग आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगल यूज प्लास्टिक म्हणजेच एकदा वापरण्याच्या प्लास्टिक निर्मूलनासाठी जनतेला आवाहन केलं आहे। त्यानुसार शासकीय आणि स्वयंसेवी संस्थात सुरू झालेलं काम प्लास्टिकला पर्याय याविषयीची माहिती रामभाऊ मार्गी प्रबोधिनीतर्फे महासंचालक रवींद्र साठे यांनी मुंबईत दिली। येत्या 18 आणि 19 जानेवारीला एकल उपयोग प्लास्टिक निर्मूलन नवभारतासाठी शक्यता आणि संधी या विषयावरची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान द्यायच्या निर्णयावर भारताच्या राष्ट्रपतींनी मोहर उमटवली। आजचा दिवस सेवा, कला, साहित्य, विज्ञान, विश्वशांती यासारख्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतल्यानंतर 65 वर्षांपूर्वी 2 जानेवारी 1954ला राष्ट्रपतींनी या निर्णयाला मान्यता दिली आणि 2 फेब्रुवारी 1954ला तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पहिला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। 1955 मध्ये कायद्यात काही बदल करून मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला। आतापर्यंत 48 मान्यवरांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे। भारताच्या संशोधन क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे डॉ वसंत गोवारीकर यांचा स्मृती दिन। अवकाश संशोधन, हवामानशास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रातील संशोधनात्मक अभ्यासात गोवारीकर यांचं कार्य मोलाचं आहे। उच्च विद्या विभूषित गोवारीकर काही काळ केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते। 1991 ते 1993 या दरम्यान ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागारही होते। हवामानाचा अंदाज सरकारचं विज्ञान धोरण ठरवण्यासोबतच त्याचा प्रसार करणं यासारखी महत्वाची कामं गोवारीकर यांच्या काळात प्रामुख्यानं झाली। पुढे काही वर्ष त्यांनी पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद भूषवलं। गोवारीकर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षही होते। डॉ वसंतराव गोवारीकर यांना चालतं बोलतं विज्ञान विद्यापीठ असंही म्हटलं जाई। सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान सोप्या भाषेत पोहोचावं यासाठी ते नेहमी कार्यरत राहिले। नाशिक विभागात 5 जिल्ह्यांमधल्या विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संशोधनात्मक प्रकल्पांचं प्रदर्शन नाशिकमध्ये भरवण्यात आलं होतं। केंद्र सरकारच्या कौशल्य भारत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयानं आयोजित केलेल्या या प्रदर्शनात अनेक कौशल्य विकास प्रकल्पही मांडण्यात आले होते। यासोबत विभागीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं होतं। स्वयंचलित फवारणी यंत्र, वायरलेस फॉर ट्रान्सफर सिस्टीम, सोलर पॅनलवर चालणारी सायकल इत्यादी साधनं पाहिला प्रेक्षकांनी गर्दी केली होती। इराकमध्ये अमेरिकी दूतावासासमोर झालेल्या उग्र संघर्षानंतर आंदोलक माघारी फिरले आहेत। अमेरिकी हवाई हल्ल्यात इराण समर्थक कट्टरवादी संघटनेचे 25 बंडखोर ठार झाल्यानं आंदोलक संतप्त झाले होते। त्यांनी त्याविरोधात बगदादमधील अमेरिकी दूतावासावर हल्ला चढवला होता, त्यामुळे बचावाचा पवित्रा घेत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या। दरम्यान कालही दूतावासासमोर आंदोलन सुरू झालं। इराक सरकारच्या निर्देशानंतर दूतावासासमोरून आंदोलकांना हटवण्यात आलं आहे, त्यानंतर आंदोलक माघारी फिरले आहेत। आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांसाठी उत्तर कोरियावर आंतरराष्ट्रीय समुदायानं घातलेली बंदी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन
यांनी थुडकावून लावली आहे. तसंच नव्या शस्त्रांची चाचणी करण्याची धमकीही दिली आहे. किम यांनी अशा प्रकारचं कुठलंही पाऊल उचलू नये असं आवाहन अमेरिकेनं केलं असून परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी अमेरिकेला युद्ध नाही तर शांतता हवी असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अण्वस्त्रांच्या निशस्त्रीकरणासाठी असलेली आपली बांधिलकी किम जपतील असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार डी पी त्रिपाठी यांचं आज प्रदीर्घ आजारानं दिल्लीत निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. गेले अनेक दिवस ते आजारी होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. राजधानी नवी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. उत्तराखंडच्या औलीमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी तापमान 0 अंशाच्या खाली गेलं आहे. किलॉंगमध्ये 10 अशी सर्वाधिक थंड तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात थंडीची लाट कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगडमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसंच उत्तर भारतात थंडीमुळे मोठ्या प्रमाणावर धुकं असल्यानं दृश्यमानता कमी राहणार असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. राज्यात काही भागात कालपासून अवकाळी पाऊस होत आहे. अमरावती जिल्ह्यात काल रात्री आणि आज पहाटेही जोरदार पाऊस पडला. नागपूरमध्ये काल रात्रीपासून अवकाळी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. परभणीत पाऊस झाला. अवकाळी पावसानं वाशिम जिल्ह्यात देवगाव आणि उमरा इथल्या शेतकऱ्यांच्या गहू, हळद, तूर पिकांचं नुकसान झालं आहे. हालंकी इथं गारपिटीनं नुकसान झालं आहे. पाऊस पडल्यानं संत्रा, कापूस आणि तूर या पिकांना फटका बसला आहे. उस्मानाबाद इथं मध्यरात्रीच्या सुमारास छोट्या गारांसह पावसानं तडाखा दिला. सकाळी नांदेड शहर आणि परिसरात अचानक पाऊस पडल्यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली. या पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं. अवकाळी पावसानं यवतमाळलाही झोडपलं आहे. इथे काही ठिकाणी जोरदार गारपीट झाली. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात पणज रुईखेड परिसरात आज सकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यात केळी पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे कृषी विभागानं पाहणी करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. राज्यात थंडीचा जोर कायम आहे. काही ठिकाणी पडलेल्या पावसामुळे तापमानात आणखी घट झाली आहे. येत्या 24 तासात विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर. कृषी पुरस्कारांचं करणार वितरण. सिद्धगंगा मठालाही देणार भेट. संसदेनं मंजूर केलेला कायदा लागू करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचं करणार उद्घाटन. दृष्टीहीनांच्या सोयीसाठी आरबीआयकडून नवीन मोबाईल ऍप सुरू. अंध व्यक्तींना नोटा ओळखता येणं आता होणार सोपं. ट्रायनं नियामक चौकटीत केलेल्या सुधारणांमुळे केबल टीव्ही ग्राहकांना कमी शुल्कात जास्त दूरचित्रवाहिन्या पाहता येणार. मोफत वाहिन्यांचं शुल्क दरमहा 160 रुपये राहणार. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली त्यामुळे कांद्याचे भाव उतरायला सुरुवात. क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यासाठी उत्तर कोरियावर आंतरराष्ट्रीय समुदायानं घातलेली बंदी त्या देशानं धुडकावली. आणखी नव्या शस्त्रांची चाचणी करण्याची दिली धमकी. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार डी पी त्रिपाठी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन. आणि मराठवाडा तसंच विदर्भात अनेक भागात गारपीट आणि पाऊस. शेती पिकांचं मोठं नुकसान.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात सुंबरान हा मराठी चित्रपट. नमस्कार.